आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। गेल्या 2 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते। जिल्ह्यातील नदी नाले भरून वाहू लागले। जिल्ह्यातील पाटण तालुक्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत। या घटनेनंतर आणि त्यापूर्वी प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले। पाटण तालुक्यातील काटे अवसरी परिसरातील खुडपुलेवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर भूस्खलन झाले। घटनास्थळी प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी भेट दिली। गाडे यांनी सहकाऱ्यांसमवेत तेथील रस्ता एकेरी सुरू केला। त्यानंतर या भागातील धोका लक्षात घेता तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली। या चर्चेअंती ग्रामस्थांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आलं। स्थलांतरित केलेल्या ग्रामस्थांना सुविधा दिल्या जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। जितकरवाडी येथे भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने येथील ग्रामस्थांना जिंती येथील शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले। स्थलांतरित ग्रामस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी दिली आहे।